आणि बघा मस्त असे वडे केलेत. हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. ओके, आज आहे बुधवार आणि माझं झालंय लॉग. एक दिवस मी गॅप पडलाय, त्यामुळे जरा एक दिवस लेट येतात लॉग. आणि आता वाजले 10, तर मी आता उठले, जरा वेळ मम्मीशी बोलले व्हिडिओ कॉलवर आणि मला जायचं आहे परत आज मामीकडं. तर आज आम्ही बनवणार आहे सुशी. तर कोणाला माहीत नसेल तर प्रोसेस पण दाखवते. मला माहिती आहे प्रोसेस, पण मला बघूनच नको वाटतं. चॉपस्टिकने खातात ते वालं, राईसचं असतं आणि ऑफकोर्स आता सगळ्यांना माहितीच असतं सुशी म्हणजे काय. आणि ज्यांना कोणाला आवडत नाही, काय कायना खूप काय कायना नाही आवडत, काय कायना आवडतं, ज्याच्या ज्याच्या चॉईसवर आहे. आणि तुम्हाला दाखवतेच मी कसं बनवती, माझी बहीण बनवणार आहे. आणि तर मी रेसिपी शूट करायला जाणार आहे, तर ती करते तर मग का नाही आपण आपल्या फॅमिलीला पण दाखवूया यूट्यूबवर, तुम्हाला हेल्प होईल कोणाला जर करायचं असेल तर. आणि आता मी चहा वगैरे पिलाय, चहा वगैरे पिलाय. आता मी कपडे धुते, पाणी लावले आंघोळीला, सगळं किचन वाट्यावर राडा तसाच आहे ॲज युजल रोजचा. आणि मी ते पण आवडते आता. आणि इथं काल आणलेली ही बॉटल माठात ट्रान्सफर करायची, माठ धुतला पण आहे कारण आणि एवढा माठ एवढा असा आम्ही जपून वापरतोय ना, खूप म्हणजे खूप जपून वापरते कारण की एकदा आम्हाला अनुभव आलाय तुटलाय तो माठ. पण हा वाला आणि खूप नाजूक माठ आहे, तो खूप नाजूक आहे माठ. तर त्यात मी ते धुताना पण नीट दोघे जणे लागतात त्याला, आम्ही असं टच पण नाही करून देत खाली कारण की टच झालं की फुटला समजायचं, त्यामुळे मग तर जपून करावं लागतं. आणि आता मी पातेल्याने ह्याच्यातनं पाणी वतल, नाहीतर असं अख्खी वतली तर डायरेक्ट माठच फुटून जाईल. त्याला लागतात दोघी जणी आणि मला एकटीला नाही उचलणार हे असं. आणि आता चलो सगळं आवरते, नाश्ता पण नाही केला, नाश्ता करते जरा वयाने आणि मग मी भेटते. ओके, मस्तपैकी देवाची पूजा झाली आता आणि एकदम छान वाटते. गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवलंय मी आणि असं वर्ण दिसतंय. आता वाजलेत 12. माझं इथं हायलाइट होतं म्हणून असं वाटतं की गरमच झाले मला एवढं. आणि इथं मला आहे ना पिंपल येणार आहे, कधी ना आयुष्यात आलेला पिंपल आता यायला लागलेत. आणि यार काय होतं लाईटचं. आणि मी आता आवरले, अब हो रहा है लेट. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. आता झालंय लेट आणि फटाफट जाते. आता मी लॉग पोस्ट करायला ठेवलाय, तोपर्यंत घरी जास्तपर्यंत माझं लॉग पोस्ट होतंय, थोडाच राहिलाय. आणि तिकडे गेलो मग थंबनेल टायटल टाकल पटकन. चलो तिकडे गेल्यावर भेटूया. आणि सिम्पल मी घरच्या कपड्यावर चालले आणि वर जॅकेट आणि मास्क मॅन्डेटरी आहे कारण की खूप ऊन आहे बाहेर दिसत असेल तुम्हाला. मला तर काय झाले काय म्हणजे सर्दी झाली काय. आणि मला इथं एक आलं आहे, इथं येतोय आय थिंक कारण की दुखतंय तिथं, तर नको यायला. आणि चला आता मी निघते, तिकडे गेल्यावर भेटते डायरेक्ट. आणि माझं आज सगळं काम आवरले 12 वाजता, नाश्ता पण झालाय कधीच, भांडी पण झाली, सगळं किचन आवरले. हाय, सो आज आम्ही करतोय सुशी, लाईक सुशी बट नोरीशी थोडीशी त्याला मसाला वासला तो. आणि जसं की आम्ही नॉनव्हेज खात नाही, सो वी आर युझिंग द आळूची पानं ॲज अ नोरीशी. आणि इथे मी भात शिजवून घेतलेला आहे आणि ह्याच्यात आपल्याला टाकायचं आहे व्हिनेगर आणि शुगर आणि साल्ट. ओके, सो आधी आपण ही पानं फ्राय करून घेऊ की त्याला नोरीचं थोडं टेक्स्चर येईल. Hi.
सुशी खायला का? तुमची सुशी का कुची काय चालू आहे? अरे टाकणार आहे आता साखर आणि मीठ झाली तर खाणार आहे का या पोहे खायला? आता भूक लागली, खावा खावा मस्त पैकी बटाटा पोहे केले पण हे मिक्स करून घेऊया. आपल्याला ते प्रॉपर फोल्ड करायचंय, सो आपण त्याच्यासाठी फॉइल शीट वापरणार आहे. अरे सगळ्याचा रंग उतरणार त्याच्यात. दोरी पांढऱ्या रंगाची असते, सॉरी हिरव्या हिरव्या. आई माझं मी काय सांगते, तू तो भाग ते सगळं मिस कर आणि ते त्याच्यात ठेव आणि ते ओव्हन मध्ये ठेव. मावी म्हणते सुशी एवढीच असते आळूची पानं आम्ही केली ना त्याच्यासाठी फ्राय माझून करायची ना, तरी ती एवढी कडक नाही वाटत. मम्मी तुम्हाला आधीच मला टेन्शन थांब तरी. आमची सुशी नाही बनत वेगळंच बनते, देसी स्टाईल देसी स्टाईल सुशी बनते आळूच्या पाण्यात. तर नोरी नाही आपल्याकडे. मी सांगते तसं कर तू एक कर आणि एक असं कर तुझ्या म्हणण्याप्रमाणे. अगं दोन करायला एवढं हे पण नाही आपल्याकडं. ओके ओके आता आळूचे पाणी आम्ही लावून घेत. आपल्याला हा राईस ह्याच्यावर लावायचा आहे पूर्ण पसरून आणि ह्याला काय घेतलंय गाजर हे थोडं मेथ झालंय बीट आणि काकडी. हा आधी पण टाक मला असं वाटतंय तुझी आधी पण टाक मला असं वाटतंय होते. थोडा चाट मसाला ऍड करूया. हा कारण की आम्हाला नाही खायची पानचट. पानचट खायची सवय नाही तिखट पण करेल ना थोडा थोडस. आपण ह्याच्यावर काहीतरी लावायचं का असं इकडे हो पण त्याला आधी सर्क्युलर थोडं हे आलं पाहिजे ना. आता आम्ही गाजर ठेवतोय. रोल करून घेते असाच रोल कर मला असं वाटतंय. कर एक चिकटव असं मला वाटत म्हणजे हे भाताने चिकटे. रोल तर झालंय बेटर बॅम्बू शीट मिळते ती वापरा.
आणि ते आता ओव्हन मध्ये ठेव. येस होत आहे. हो बघ तू ओव्हन मध्ये जेवलं की ते बरोबर त्याचं हे तयार होणार. सो अशी थोडीशी थोडाफार आमचा तो भाग दिसतोय. आणि मला वाटतं ह्याच्यासोबतच आपण ह्याला भेट करू म्हणजे तो तसाच भाग त्याला शेत तसा आहे. ओके सो आपण आता ह्याला थोडस स्ट्रिंग करून पेन्सिल ठेवूया कारण की आम्हाला भरोसा नाहीये कशा भरोसा. बघा आमची चायनीज जॅपनीज जॅपनीज काय चायनीज काय झालं गरम नाही ना. आता आम्ही उघडतोय हे रोल तर आमचा झालेलाच आहे. झालं फायनली रोल झालेला आहे. याला शार्प नाईफ ने शक्यतो कट करायचं. हो आपला नाईफ नॉट बॅड. चाट मसाला मला थोडीशी पाणी लाच खायला म्हणजे ना भात चिकन त्या परमेश्वर इकडून पण धरू कमी. गाईज आमची सुशी बघा पुण्याला धार करू अशी दिसतीये सुशी. चिंगीचे एक्सप्रेशन मी कॅप्चर नाही करू शकत आहे पण शिवाळूची पानं कच्ची खायची कच्ची नाही तू कोणी थोडस टॉपिंग केवढीशी झाली तशी शिव अगं एवढीच खूप झाली. सोया सॉस मध्ये डीप करून खायचं बघू कसं लागतं. व्हिडिओ मध्ये रिएक्शन खूप भारी आले. अजून काय कोथिंबीर आता काय करतेस तू. मी याच्यावर आता टॉपिंग ऍड करते कांद्याचे पान मीठ पण दिसलं सुशी. गाईज आमची सुशी तयार आहे. आता मी तुम्हाला फायनल लुक दाखवते सिनेमॅटिक शॉट. आणि आता ही स्नॅप टाकती आणि मस्त दिसते कलरफुल. टेस्ट नाही अजून बघितली तर बघू. आता आपण पहिले फोटोशूट करून घेते आम्ही याच. गाईज आता ही पहिला घास खाती तसं काही नाही. आय होप सो हॅलो उचल. हा उचल नॉर्मली स्टिप कर. 3 2 1
छान आहे, चाट मसाल्याने खरंच जादू केली. ये ना, विचार करायला तेवढी वाईट नाही. आपण आपण देसी स्टाईलने ट्राय केले म्हणून ती चांगली झाली. मामी ये ना. चिंग्स व्हिनेगर मध्ये थोडस आपण कधी खात नाही लागतं. मग आय विल सजेस्ट घ्यायची पानं काढून खा. कशाची पानं काढून खा. हा चांगलं लागत, चांगलं लागतंय. पण आपण आळूची पानं कधी अशी खात नाही ना. आकर पटकन कशी लागते, थोडीशी आंबट लागते ना. चालू बसायला लागला ठीक चांगलं लागते की नाही, वाईट नाही लागत. कशी लागते सुशी? काय ना, काय नाही लागत ना. या चल पटकन. चिंगीची रिएक्शन. म्हणजे सुशी कधी ट्राय नाही केली पण हे चांगलं लागतंय. आणि आम्ही हिला नाही आवडली, मामीला मला आणि हिला आवडली. फक्त आतमध्ये बीट, गाजर आणि काकडी आहे. तर मला बीट नाही आवडत त्यामुळे. पण छान लागते, भात भात खातो तसेच टेस्ट आहे सेम. आता ही खाते. छान झाली खरं. बापरे तुम्ही लोक झाले येडे फार. काय तुम्हाला खायचंय पण खात नाही. मला कळलं नाही तुला काय नाही आवडलं. अगं काय आवडणार सारखे त्याचे भात आहे, मीठ आहे आणि सॅलड. काय चौधरी आहे तर तू सांग, चौधरी आहे का याला? चौधरी आहे का काय? उगाच खात खायचं म्हणून खातात. तुला काय प्रतिक्रिया आहे त्यावर सांग. ट्राय करावी का नाही लोकांनी? बघा तुमची इच्छा, तुम्ही त्याने सगळे पागल असत करा. पागल लोक हे खातात आणि त्यांना आवडती. नाही खरं चांगली झालती, म्हणजे भातासारखी यार. म्हणजे मला असं काय वेगळं नाही वाटत यार. तक मामी पण म्हणते वेगळं काय नव्हतं. ही पार तुकली डस्टबिन मध्ये जा. नाही खरंच काय, आपल्या मराठी लोकांना तर ते आवडणारच आहे. मग तुला आळूची वडीच आवडते का? हो ती पण चांगली लागते. मी पहिल्यांदा खाल्लंय तुला बकवास झालतो खरं सांग. चिंगीच्या आयुष्याची टेस्ट गेली वार. तुला काय म्हणायचंय? चिंगीची रिएक्शन बघून आपण जर ती आपल्या आदितीने खाल्ली असेल तर आपल्याला तर खावं का नाही असं वाटलं. नाही पण मस्त झालत. काय भातासारखी भातच होता, दुसरं काही नव्हतंच त्याच्यात. वाईट लागायचा प्रश्नच नाही. आणि सगळं सॅलड होत, काकडी, गाजर, बीट. आणि तरी आम्ही आळूचं पान त्याला कव्हर केलं तरी ते आळूचे पान काढून खाल्लं आम्ही. पण छान होत. वेल डन. जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर यू कॅन ट्राय नॉनव्हेज. हा तुम्ही त्यात आणि अवोकॅडोची पण असते पण आम्हाला ते परवडणार नाही. त्याला समुद्राचं पान लागतं.
हा ते काय म्हणतात नोरी शीट ग्रीन कलरची असते आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. पण आम्ही आळूचं पान लावलं होतं पण आळूचं पण आम्ही काय खाल्लं नाही. आणि एकदा बघू ट्राय केले तर कधी आयुष्यात बाहेरची. आणि तुम्ही त्यात काय पण फिलिंग तुमच्या आवडीचं टाकू शकता. आम्ही काकडी गाजर आणि बीट टाकतो. हा अन्नस टाका. आम्ही इथं पसारा काढला होता आता. आणि माझ्या आजीची ट्रंक ना ट्रंक सापडली जुनी आणि पूर्ण लग्नातली पूर्ण आता ती खराब झाली. 1968 साली लग्न झालेलं माझ्या आजीचं. आणि ते आता आम्ही काढली होती तिथं ठेवली होती मामीनी. आणि त्यात आहे आजीची साडी तुम्हाला दाखवते. काय म्हणतात लग्नाची ना नाही माहेरची तिच्या साडी. आणि पहिले कवडीशी कवडीशा साड्या भेटायच्या बाई आता तर एवढी घडी पण नाही होत. आणि एकदम सॉफ्ट साडी आहे मस्त. आणि आम्हाला आजीची आठवण आली अशी ब्ल्यू कलरची साडी आजीची. आणि इथं हे चोर कप्पा ह्याच्यात पैसे ठेवायचे. वारी राव असं चोर कप्पा आहे. तुला काय म्हणायचंय तुझ्या सासूची? आमच्या सासूबाईंची साडी पहिल्यांदा माहेरपणाला गेल्या तेव्हा घेतलेली त्यांच्या भावानी. एवढ्या जुन्या साड्या त्यांनी सगळ्या गेल्या पण तेव्हा मामीने ठेवली. हा आजीने जपून ठेवली नंतर आजीनंतर मामीने जपून ठेवली. आणि ह्या सगळ्या तिच्या साड्या आहेत आजीच्या. मानसी टोले आलेली आहे आणि आमचा अचानक प्लॅन झालेला आहे पाणीपुरी खायचा. आणि ते पण हिच्यामुळे झालाय प्लॅन पाणीपुरी खायचा. बघ चलो स्टोरेज फुल झाले का छोटे छोटे लॉक करायला लागतील. बाय.